नमस्कार, मी संदीप जाधव। आपण पाहता तेज वार्ता न्यूज नेटवर्क। पाहूया आजचा खास रिपोर्ट। जय भवानी, जय शिवाजी। आज आपल्या संघ आहे जामखेडची आन बान शान, जे समाज उपयोगी सगळे काम करत्या जैन कॉन्सर्ट आहे। दिल्लीचे सदस्य कोठारी साहेब, संजय कोठारी साहेब। संजय कोठारी साहेब म्हणजे बस नाम ही काफी, असे त्यांची सेवा असते। तर आज आपल्या जय भवानी मित्र मंडळासोबत ते सायकलवरती आहे। तर संजू भाऊंना आपण विचारू, संजू भाऊ सांगा, आज सायकलचा काय अनुभव वाटतो, काय संधी द्याल जामखेडवासियांना? फार आनंद वाटला। मी 40 वर्ष पहिल्यांदा सायकलवर बसलोय आणि आज असं वाटतं की मोटरसायकल विकून सायकल घ्यावा। तुमच्या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा। बरोबर, आणि आरोग्याविषयी काय सांगशाल तुम्ही, सायकलचं काय महत्व? जर सायकल जर चालवली माणसानी तर त्याला कसल्याच आजार होणार नाही। आणि आपले जज साहेब, महत्वाचं म्हणजे त्यांचा माझा नेहमी संपर्क असतो, विजय गोबोरकरे, अमोल लोकरे, प्रफुल्ल सोळंकी आणि गणेश मोरे, हे सर्व आमचे मित्र आहेत। आपण नेहमी एक म्हणजे सोयव्यवस्था करतो, समजा काय ते काय फार मोठं काम नाही, पण आम्ही आमचे भाग्य समजतो की आम्हाला अशा ह्या सगळ्या लोकांची व्यवस्था करण्याची संधी मिळाली, वृक्षारोपण करण्याची संधी मिळते, सकाळी सायकलिंग करण्याची संधी मिळते। आणि मी स्वतःहून यावेळेस 4-8 दिवसापूर्वी जज साहेब फोन केला की आपली रॅली कधी येणार। त्यांनी मला सांगितलं 21 तारखेला येणार आहे। आज मी पण विसरून गेलो, माझ्या मागे काम होत। संध्याकाळी 7 वाजता मी फोन केला, मीच केला की मंडू साहेब कुठे आहे? तर विजय भाऊनी फोन उचलला आणि विजय भाऊ म्हणले आम्ही आष्टीला जेवण करतो। अरे जेवणाचं काय तरी कोण झालं दिसतं आपल्याला? मग ते जेवण वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित ते म्हणजे आम्ही 9 वाजेपर्यंत येतो। आणि मी म्हणलो आता तुम्ही थंडीत तिकडे येण्यापेक्षा आपण इथेच कार्यक्रम करून टाकू, छोटासा कार्यक्रम आपला असतो तो करून टाकू। आपण सर्वांना सर्वांचे आभार। यावेळेस मला विजय राहायची तब्येत खराब झालेली वाटते, त्याचे साहेब जास्त दिसते आणि सर्वांचे आभार। यानंतर माझी सर्व सुरी कोठे होते। आज सर्व येवल्यावर तुळजापूरला जाणारे सर्व भक्त मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या जामखेडचे लाडके नेते मधुकराबा राळेबा आणि तुमच्या रॅलीमध्ये आलेले जज साहेब, आमच्या लोके साहेबांचे मित्र आहेत। लोके साहेब हे माझ्याजवळ बऱ्याच वेळेस माझं स्वतःचा पेपर होता त्या ठिकाणी, तिथे काम करायचे माझे खास मित्र आहेत। आणि अशा पद्धतीत सर्वजण या ठिकाणी आपण तुळजापूरला दर्शनासाठी चालले आहात। आणि त्याचबरोबर या सर्व तुमच्या रॅलीला माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। तुमचा प्रवास सुखमय जाओ अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। माझे विश्वास प्रत्येक पिढीतला एक माणूस 10-20 दिवस त्यामुळं समाजसेवेचा वारसा घेऊन आमच्या सदस्य काम करतात। अगदी आपल्या घरातला यात्रा ऊस म्हणलं आपल्याच मुलाशी तरी आपल्याला राग येतो, पण राग येतो किंवा कोणी डिस्टर्ब केला तर आपल्याला, पण सदस्यचा असं की रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता कधीही कोण काय की जामखेडमध्ये असे असे अडचण तयार ते स्वतः बघतात, स्वतःची गाडी लगेच काढतात आणि जिथं अडचण असेल तिथं स्वतः आपल्याच मुलाने जर कुठ म्हणलं तरी आपल्याला राहत